क्राइम ब्रांच के एसएसपी ने एमआईडीसी थाना परिसर में चल रहे ऑनलाइन देह व्यापार के अंतर्राज्यीय रैकेट का भांडाफोड़ करके होटल संचालक सहित 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। उनके चंगुल से दूसरे राज्यों के 5 युवतियों को मुक्त कराया गया। इस कार्रवाई से एमआईडीसी पुलिस में खलबली मची है। गिरफ्तार आरोपी यश दीपक राव बलोदे, शुभम बलवंत मालखेड़े, संकेत विष्णु तितरमारे, मनोज अरुण खंडाले तथा सागर मधुकर बिजवे है। उनका राहुल और मनोज अग्रवाल उर्फ गगन ठाकुर साथी फरार है। आरोपी काफी समय से देह व्यापार का रैकेट चला रहे थे। उनके एमआईडीसी थाना परिसर में होटल है, वहां राहुल और गगन नामक दलाल के माध्यम से दूसरे राज्यों से देह व्यापार के लिए युवतियां बुलाते हैं। युवतियों के विमान की टिकट का, निवास और भोजन का प्रबंध करते हैं। वेबसाइट के माध्यम से ग्राहकों को युवतियां उपलब्ध कराते थे। युवती को ग्राहक के बदले में 2.5 से 3 हजार रुपए दिए जाते थे। बाकी राशि दलाल और आरोपी होटल संचालक रखते थे। अधिकतम 6 ग्राहकों के पास भेजा जाता था। पकड़ी गई युवतियां दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश की है। उन्हें कुछ दिनों पहले अनुबंध पर लाकर अलग अलग होटल में रखा गया था। क्राइम ब्रांच के एसएसबी को रैकेट का पता चल गया। उसने डमी ग्राहक के माध्यम से वेबसाइट पर संपर्क किया। आरोपियों ने डमी ग्राहकों को मोबाइल नंबर दिया, जिसके बाद ग्राहक को युवतियों के फोटो भेजे गए। युवती का चयन होने के बाद डमी ग्राहक को बलोदे होटल यश 24 होटल में बुलाया गया। एसएसबी ने डमी ग्राहक के माध्यम से होटल यश 24 में छापेमारी की। वहां 2 युवतियों का सौदा किया गया। डमी ग्राहक से रुपए स्वीकार करते ही पुलिस ने छापा मारा। वहां 2 युवतियां मिल गई। पूछताछ करने पर 3 युवतियों को होटल रॉयल इन में होने का पता चला। पुलिस ने तत्काल वहां दबिश दी। वहां भी 3 युवतियां मिल गई। युवतियों ने राहुल और गगन नामक दलाल के माध्यम से आरोपियों के पास आना बताया। होटल यश 24 का संचालक बलोदे और मालखेड़े, होटल रॉयल इन तितरमारे खंडाले तथा बिजवे चलाते हैं। उनके अन्य स्थानों पर भी होटल है। उनका भी देह व्यापार में इस्तेमाल किए जाने का पता चला है। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर नगदी सहित 1.11 लाख रुपए का माल बरामद किया। यह कार्रवाई पीआई कविता इसारकर, कर्मचारी प्रकाश माथनकर, सचिन बढ़े, शेषराव राउत, अजय पौनीकर, आरती चौहान, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितिन वासने, कमलेश क्षीरसागर ने की। आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन प्रकारे पण देह व्यवसाय चालतो, म्हणजे ऑनलाईन प्रकारे मुलींना किंवा स्त्रियांना बुक केल्या जातात। तर हा जो व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालतो, तर याला कुठेतरी आळा घालण्याच्या दृष्टीने सामाजिक सुरक्षा विभागाने एक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आपण त्या वेबसाईटवरून एका दलालाच्या मार्फतीने मुलींना बुक केलं आणि जेव्हा त्या मुली यश 24 या हॉटेलमध्ये, जे की बंसीनगर येथे हिंगणा येथे आहे, तिथे ते आपल्याला मिळाल्या। त्यानंतर आपण त्यांना रेस्क्यू केलं। त्यांच्याकडे जी आपण माहिती घेतली त्यानुसार राहुल नावाचा जो दलाल आहे त्यांनी आधी आणि यांच्यासोबत काही अधिक महिला आणलेल्या होत्या, त्यांना त्यांनी रॉयल इन या हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं। तर हॉटेल रॉयल इन इथे पण आपण धाड मारली आणि तिथे संपूर्ण आपण झडती घेतली, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की राहुलची आणखी एक पीडित तिथे आहे। त्याचवेळी आपल्याला हे पण लक्षात आलं की दुसरे एक जे दलाल आहेत, गगन ठाकूर म्हणून, यांच्या पण 2 पीडिता आपल्याला तिथे मिळून आहेत। या 5ही पीडिता या परराज्यातील आहेत। यातल्या काही बंगालमधल्या आहेत, काही बिहारमधल्या आहेत, काही झारखंडमधल्या आहेत आणि या सगळ्या मग त्यानंतर दिल्ली, मुंबई या मार्गाने नागपूर इथे आलेल्या आहेत। तर या 5 पीडितांची आपण सुटका केलेली आहे। आणि जसं मी सांगितलं की दलाल राहुल आणि दलाल गगन ठाकूर यांचा आपण शोधण्याचा प्रयत्न केला रात्रभरातून, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही। पण ह्या जे ओयो हॉटेलचा वापर करण्यात आलेला आहे, या ठिकाणी यांचा आणि दलालांचा थोडाफार संबंध असल्याचं अगदी निश्चित झालेलं आहे। कारण जेव्हा तो दलाल माझे कस्टमर आहे म्हणून असं पाठवतो, तेव्हा त्यांना एक सवलत देण्यात येते। खोलीचा जो भाडं असतं त्यामध्ये त्याला सवलत देण्यात येते आणि त्याच्यामुळे आपण हॉटेलचे जे मालक आहेत, ज्याच्यामध्ये यश बलोदे म्हणून आहेत यश 24 आणि शुभम मालखेडे म्हणून आहेत, यांना त्या व्यतिरिक्त ज्या पीडितांना ठेवण्यात आलेलं होतं ते रॉयल इनचे, रॉयल इन आणि राजमहल हे 2 हॉटेल 3 लोकांचे मिळून आहेत। तर ते जे 3 पार्टनर आहेत त्यांना पण आपण याच्यामध्ये आरोपी बनवलेले आहेत। तर असे आपण एकूण 7 आरोपी आहेत, पैकी 2 आपल्याला पाहिजे आहेत आणि 5 आरोपी जे की यश 24 हॉटेलचे आणि हॉटेल रॉयल इनचे जे मालक आहेत त्यांना आपण बनवलेले आणि 5 पीडितांची आपण सुटका। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।